आयटीआयमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण फॉर्म भरलेलंच आहे. आता आज आपण ही माहिती घेणार आहोत की कशा प्रकारे आयटीआयचे ट्रेड आपण निवडायचे आहेत. ऑप्शन फॉर्म सिलेक्शन कसं करायचं आहे याबद्दल माहिती घेऊ. त्यासाठी आपण इथे आयटीआयची वेबसाईट आपण इथं सर्च गुगल सर्चवरती टाकायची आहे. admission.dvt.gov.in त्यानंतर एंटर करायचे आहे. एंटर केल्यानंतर ही वेबसाईट उघडते. इथे आपल्याला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे आणि इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन याच्यावर जायचं. रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे जो आपल्याला जो मेसेज आलेला होता आपला यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. लॉग इन झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जायचं आहे या ठिकाणी. तर पहिलं ॲप्लिकेशन फॉर्म तर आपल्याला भरून झालेलंच आहे. त्यानंतर खालचं जे आहे त्याच्याखाली सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसते की स्टेप वन ऑप्शन सिलेक्शन विकल्प निवडा आणि दुसरी स्टेप आहे प्रेफरन्स सिलेक्शन प्राधान्य निवडा. आणि त्यानंतर इथं पिवळ्या पट्टीवरती दिसते जनरेट अँड सेव्ह PDF. तर या ठिकाणी पहिल्या स्टेप पहिलीमध्ये आपण इथं दाखवलं इथं बाण इकडे आलेलं आहे की आपल्याला ट्रेड निवडायचे आहेत. तर दोन प्रकारे निवडता येतात. एक तर इन्स्टिट्यूट वाईज निवडू शकतो की तुम्हाला कोणत्या आयटीआयमध्ये ठराविक आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा कोणत्याही आयटीआय निवडून तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ट्रेड वाईज प्रमाण घेऊ शकता की ठराविक ट्रेडच आपल्याला घ्यायचा आहे. इन्स्टिट्यूट वाईजमध्ये आपण मग इथं तुम्ही बघू शकता की संस्थेचा प्रकार. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट येते. तर आपण गव्हर्मेंट आयटीआयमध्ये घ्यायचं असेल तर गव्हर्मेंट निवडलं आहे. जिल्हा तुमचा कोणताही जिल्हा असू शकतो. इथं महाराष्ट्रातले सर्व जिल्हे येतात. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणत्या जिल्ह्यातील आयटीआयला प्रवेश घ्यायचा आहे ते आपण ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण जिल्हा निवडायचा आहे. मी तर पुणे निवडतो. तर तालुका निवडायचा आहे. पुणेमध्ये समजा पुरंदर तालुका निवडला आहे सासवड. आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट खाली संस्था निवडायची. तर इथं निळ्या पट्टीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपण बघू इथं निळ्या पट्टीवरती सर्च म्हणून आहे याच्यावर क्लिक करायचं. तर इथे या आयटीआयमधील सर्व ट्रेड आलेले आहेत. जे पाहिजे ते ट्रेड निवडू शकतो. जसं आता पहिला इथे मेकॅनिक डिझेलवर याच्या पुढे लाल पट्टीवरती ॲड टू प्रेफरन्स लिस्ट असं आलं आहे याच्यावर क्लिक करायचं. तर तो ट्रेड निवडला जाईल. दुसरा इथं पंप ऑपरेटर आपण निवडूया. पंप ऑपरेटर निवडलं जाईल. दोन ट्रेड झाले. अजून कोणताही ट्रेड तुम्ही निवडू शकता. जसं इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स हे निवडलंय. आणि तर हे आयटीआय झाले. त्यानंतर आपण आणखी पुणे जिल्ह्यातली दुसरी आयटीआय जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे हे तसं ठेवायचं आहे गव्हर्मेंट पुणे. आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही वेगळा तालुका घेऊ शकता. जसं आता इथं आपण पुणे सिटी घेऊया आणि जिल्हा आहे इथं निवडायचं आहे. जिल्हा आहे. मग इथे तीन आयटीआय आहेत. औंध, पिंपरी चिंचवड, हवेली. तर आपण औंधची जर सिलेक्ट केलं आणि सर्च केलं सर्व औंधमधील सर्व ट्रेड इथं दिसतात आपल्याला. कोणताही ट्रेड निवडू शकतो. निवडलेला परत नकोय वाटला आपल्याला तर परत त्याच ह्याच्यावर क्लिक केलेला येतो तो जातो. जसं आता आपण हे इलेक्ट्रिशियन इथे दाखवले. इलेक्ट्रिशियनच्या पुढची पट्टीवर क्लिक केलं निळे झाली. त्यानंतर फिटरवर केलं. आणखी
समजा पेंटर जनरल केला, असे वेगवेगळे ट्रेड तुम्ही निवडू शकता. तसं स्विंग टेक्नॉलॉजीवर केलं, पण स्विंग टेक्नॉलॉजी समजा मुलींसाठी आहे तर ते, किंवा आपल्याला वाटते नको आहे सिलेक्शन तर त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचं ते लाल होईल, तर अशा प्रकारे इथं ट्रेड निवडलेले दाखवतात. तर दोन संस्था आपण पुरंदर आणि औंध निवडल्या होत्या, पण आणखी एखादी संस्था आपण दुसऱ्या जिल्ह्यातली आपल्याला पाहिजे असेल समजा, तर इथं गव्हर्मेंट तर आहेच, जिल्हा पुणे आहे, तर याला बदलायचं आपल्याला. दुसरं करूया आपण समजा कोल्हापूरमधला घेतला, तर इथं तालुका परत निवडायला लागेल आपल्याला कोणता आहे. पन्हाळा तालुका घेतला असेल, इन्स्टिट्यूट बघायचे आहे, इथे एकच इन्स्टिट्यूट आहे आणि सच फिटर घेतला आपण. त्यानंतर एक ट्रेड घेतला, पण तो फिटर इथे आय एम सी आहे. तर आय एम सी म्हणजे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी, याद्वारे पेईंग सीट असतात, या 20% जागा असतात. तर टेक्निकल ट्रेडसाठी 25,000 वर्षाला फी असते, तर त्यामुळं आय एम सी म्हणजे पेईंग आहे, 25,000 फी आहे. जेवढ्या जेवढ्या मुलांनी आय एम सी निवडली असेल त्यांचं नंतर मेरिट जनरेट होणार असते, तर तुम्ही विचारपूर्वकच निवडायचं आहे तुम्हाला. गव्हर्मेंटमध्ये गव्हर्मेंटची फी असते ॲडमिशनची 2,000 जास्तीत जास्त, तर ही आय एम सीला मात्र 25,000 फी आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे असेल तर ठेवायचे आहे, नको असेल तर पुन्हा त्याच्यावर क्लिक करायचं आहे. गव्हर्मेंटचं इथं जे आहे असते ट्रेड, त्याच्यापुढे आय एम सी नसतं, म्हणून याच्यावर क्लिक केलं आपण. अशा प्रकारे आपण तीन नाया ह्या संस्था वाईज निवड केलेली आहे. आता आपल्याला वाटलं समजा ट्रेड वाईज आपण निवडायला पाहिजे तर ट्रेड वाईजवर करायचं. अगोदर संस्था वाईज केलेली असेल तर ते जनरेट निर्माण आपण जे निवडलेले ट्रेड ते राहतात सिस्टीममध्ये. ट्रेड वाईज आपण बघूया, इथं संस्थेचा प्रकार परत बघायचा आहे. इथं गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट तुम्हाला कोणता पाहिजे तो निवडायचा आहे. तर गव्हर्मेंट आपण जर निवडलं, जिल्हा इथं परत बघायचं आहे. जिल्हा समजा मला नागपूरचं, मी नागपूरमधला एखादा ट्रेड मला पाहिजे असेल तर तालुका बघायचा, तालुका कोणताही आपण तुम्ही निवडू शकता. त्यानंतर मग ट्रेड इथला ट्रेडच्या खाली जी पट्टी आहे तिथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा इथे वेगवेगळे ट्रेड दाखवले असतात, त्या आय टी आय निवडल्यानंतर त्या आय टी आयमध्ये जे ट्रेड आहेत ते इथे येतात. तर आपण समजा इलेक्ट्रिशियन निवडले इथं, आणखी दुसऱ्या जिल्ह्यातला आपल्याला एखादा ट्रेड निवडायचा असेल तर समजा आता मला नांदेड जिल्हा मी निवडला आहे, त्यानंतर तालुका बघायचा तिथला. नांदेडचा जर घेतला मी तालुका आणि ट्रेड बघायचे, तर इथे सर्व ट्रेड येतात या ठिकाणी. इथला कोणता तुम्हाला पाहिजे तो ट्रेड तुम्हाला पसंतीचा निवडायचा, समजा पेंटर जनरल निवडला उदाहरणार्थ. आणखी ट्रेड निवडू शकता तुम्ही, कोणते मशिनिस्ट निवडू शकता. नांदेडचं आलेलं आहे, इथं मशिनिस्ट आला, ॲड करायचं, ॲड करणं गरजेचं आहे. या ठिकाणी निळी पट्टी व्हायला पाहिजे, निळी पट्टी म्हणजे आपण तो ट्रेड निवडलेला आहे. पुन्हा आपण दुसऱ्या जिल्ह्यातलं जर बघायचं असेल तर इथे समजा मला आता लातूर जिल्ह्यामधला एखादा तालुका बघायचा आहे, निलंगा तालुका घेतला मी, ट्रेड बघायचा या ठिकाणी. तर या निलंगा तालुक्यातील आय टी आयतील ट्रेड या ठिकाणी येतात. तुम्ही बघा कोणता पाहिजे सर या ठिकाणी ट्रेड, जो वेडर निवडला सर्च म्हणायचं, कारण ट्रेड इथं निवडला आहे परंतु खाली या ठिकाणी तो शोधणं आवश्यक आहे म्हणून सर्च म्हणायचं. सर्च आल्यानंतर ह्या पट्टीवर येत होतो, इथे आल्यानंतर लाल जे प्यू आहे इथं पट्टीवरती भगव्या कलरचं आहे, याला ॲड टू प्रेफरन्स लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि ते निळे व्हायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा ते तालुका कितीही ट्रेड निवडू शकता. आपलं आता ट्रेड सिलेक्शन झालेलं आहे, आता आपल्याला जेवढे ट्रेड निवडले त्याचे क्रम लावायचा असतो. प्रेफरन्स सिलेक्शन, प्राधान्य निवड, हे जो दुसरा पर्याय आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे.
पहिली पद्धत झाली आपल्यात का, वेगवेगळ्या आय टी आयमध्ये पाहिजे ते ट्रेड आपण निवडलेले आहेत. कुणी एकाही आय टी आयमध्ये निवडू शकता ट्रेड, किंवा इतरांना वाटतं आपल्या इथं लागू शकतो, दुसरीकडे सगळीकडे निवडू शकता, कितीही ट्रेड निवडू शकता. या ठिकाणी दुसऱ्या स्टेपवर जाऊया आपण. आता या ठिकाणी गेल्यानंतर इथं लिहिले, निवड केलेल्या विकल्पाचे प्राधान्य क्रम बदलण्यासाठी त्या विकल्पावर माऊसची डावी की दाबून विकल्पावर खालीवर करावेत. म्हणजे लेफ्ट की आहे माऊसची, ते याच्यावरती कशावरही क्लिक करायचं आहे. जसं आता मला या ठिकाणी गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्टिंग इन्स्टिट्यूटवर आऊन इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे, याला एक नंबरला ठेवायचं असेल तर मी या ठिकाणी नेऊन डावी की दाबून धरेन आणि याला वर एक नंबरला नेईन. मग हे एक नंबरला जाईल तो. बघा, हे औंधा एक नंबरला गेला. बाकी असे तुम्हाला वाटेल आता दोन नंबर तुमचा कोणता ट्रेड पाहिजे तुम्हाला, यापैकी इलेक्ट्रिशियन समजा इथे एक नंबरला ठेवलेला आहे, त्यानंतर तुम्हाला कोणाला वाटेल समजा वेल्डर मला दोन नंबरला पाहिजे, सगळ्यात खाली येतो, तर याला दाबून धरायचं डाव्या कीने, वर न्यायचं, दोन नंबरपाशी जायचं आणि की सोडून द्यायची. की सोडल्यानंतर ते दोन नंबरला जाते. असे तुम्ही किती प्राधान्यक्रम खालीवर करू शकता. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, की पहिल्या राऊंडसाठी एक नंबरला जो ट्रेड तुम्ही ठेवलेला आहे तर तो फार महत्त्वाचा असतो. कारण एक नंबरला जो ट्रेड तुम्ही ठेवलेला आहे तुम्हाला पाहिजे, तर कॉम्प्युटर सिस्टीम असं ठरवते की पहिल्या राऊंडला तुम्हाला जो आवश्यक आहे, अति आवश्यक, तो तुम्ही एक नंबरला ठेवलेला आहे. आणि त्याला जर तुम्हाला नंबर लागला ट्रेडला तर तुम्हाला प्रवेश घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रवेश घेतला नाही एक नंबरच्या ट्रेडला तर तू त्यापुढे आणखी पुढील फेऱ्यांसाठी तुम्ही सिस्टीममधून बाद होणार. तुमचं नाव किंवा तुमचं मेरिटमध्ये पुन्हा नाव येणार नाही. परंतु पहिल्या फेरीसाठी जर दोन नंबरपासून खाली कोणत्याही ट्रेडला नंबर लागला आणि तुम्हाला वाटलं आता की मला काय आता हे ट्रेड माझ्या पसंतीचा नाही आहे, तर तुम्ही त्याला अवॉइड करू शकता, प्रवेश नाही घेतला तरी चालेल आणि पुढच्या फेऱ्यांसाठी तुमचा नंबर येईल. म्हणून पहिल्या फेरीसाठी हा एक नंबरचा ट्रेड तुम्हाला जो पाहिजे तोच ठेवायचा. आणि इतर तुम्हाला वाटलं आता नको आहे मला पहिल्या फेरीसाठी, तर मी दुसऱ्या फेऱ्यानंतर बाकीच्या ट्रेडचा विचार करेल, तर तुम्ही ते काही ट्रेड तुम्ही इथं इरेजचं दिलेलं आहे डिलीटचं बटन, त्याच्यावर क्लिक केलं तर या यादीमधून तो नष्ट होतो. समजा याच्यावर मी क्लिक केलं तेव्हा तो गेलेला आहे. त्यानंतर आणखी या ठिकाणी वेल्डर आता एकच आहे. समजा हा मी याच्यावर क्लिक केलं तर तो यादीमधून निघून जातो तो ट्रेड. बघा आता या यादीमध्ये तो ट्रेड नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तो तुम्ही ठेवू शकता आणि नको असेल तर डिलीट करायचं आणि उरलेले राहतील. म्हणजे तुमच्या ज्या पसंतीचे ट्रेड आहेत ते तुम्ही इथे ठेवायचे आहेत. हे पहिल्या राऊंडसाठी झालं. तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही जेवढे ट्रेड सिलेक्ट केलेले आहेत, दुसऱ्या राऊंडसाठी एक ते तीन जे ट्रेड असतात त्याच्यापैकी कोणत्या ट्रेडला नंबर लागला तुम्हाला निवडल्यापैकी, तर तुम्हाला प्रवेश घेणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. जर तुम्ही प्रवेश नाही घेतला तर तुमचं नाव हे पुढील फेऱ्यांसाठी सिस्टीममध्ये येत नाही आणि ते बाद होतं तुम्ही फेऱ्यामधून. म्हणून दुसऱ्या राऊंडसाठी एक ते तीन हे जे आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. परंतु तीनच्या पुढचे जर नंबर तुम्हाला आय टी एल नंबर लागलेला आहे या ट्रेडला आणि तुम्हाला वाटलं आता नको आहे मला, मी पहिले माझे जे महत्त्वाचे ट्रेड आहेत वरचे त्याला त्याच्यासाठी मी वेट करतो मेरिटमध्ये येण्याचा, तर तुम्ही प्रवेश नाही घेतला तरी चालेल आणि पुढच्या फेरीची वाट बघू शकता. असे आपल्या अनेक फेऱ्या असतात, तर त्याचं सूचनांमध्ये इथं पहिल्या पेजमध्ये सूचना ज्या ज्या आहेत होमवरती तिथे तुम्ही बघू शकता. तर ट्रेड मात्र ह्याप्रमाणे तुम्ही निवडणं आवश्यक आहे. तर हे सर्व झाल्यानंतर आपली दुसरी स्टेप झाली. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण वेगवेगळे आय टी चे ट्रेड निवडले, त्यानंतर स्टेप दोनमध्ये इथं आपण त्याचं राऊंड एक नंबर दोन नंबर तीन नंबर कोणता ठेवायचा ते ठेवलं आहे. त्यानंतर आपण जनरेट अँड सेव्हवरती क्लिक केल्यानंतर
डाउनलोड होते तुमचं ते, तुम्ही कोणतं डाउनलोडचं फोल्डर आहे तुमचं, त्या ठिकाणी ही फाईल येते फाईल, तर ही अशा प्रकारे येईल आणि काही सूचना येतील या ठिकाणी। तर अशा प्रकारे ही ट्रेड निवडण्याची पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो। सर्व सूचना आहेत या ठिकाणी, जे प्रिंट काढून घेऊ शकता, फोल्डर तुमच्याकडे ठेवू शकता। सर्व सूचना तुम्हाला तुमचा जो प्रायमरी मोबाईल नंबर दिलेला होता त्याच्यावरती येत असतात। तर अशा प्रकारे आज आपण ही माहिती पाहिलेली आहे की कशा प्रकारे ऑप्शन सिलेक्शन करायचं, ट्रेड निवडायचं आहे। तर हे डाउनलोड फोल्डर आहे, नंतर इथून तुम्ही मग लॉग आउट करू शकता, किंवा जे ट्रेड तुम्ही निवडलेले त्याला तुम्ही इथे पुन्हा सबमिट चेंज ऑप्शन फॉर्म प्रेफरन्स याच्यामध्ये जाऊन पुन्हा तुम्ही बघू शकता, आणि पुन्हा त्याच्यामध्ये बदल करू शकता, परत नव्याने तुमची ती नवीन यादी तयार होऊ शकते।